जळेगाव राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामासाठी दिनांक 14 जून रोजी वसंतराव नाईक चौक आर्वी येथे माजी आमदार अमर काळे यांच्या नेतृत्वाखाली आर्वी विधानसभा काँग्रेस व युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात नागरिकांनी मोठ्या संख्येत उपस्थिती दर्शवली होती. अमर काळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते की पुढील 7 दिवसांमध्ये रस्त्याच्या बांधकामाला सुरुवात न झाल्यास दिनांक 21 जून रोजी वर्धा जिल्ह्याचे खासदार रामदास तडस यांच्या निवासस्थानकासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल. या कालावधीत सदर कामाला सुरुवात झालेली नाही. त्या अनुषंगानं आज आर्वी विधानसभा युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने वर्धा येथे खासदार रामदास तडस यांच्या निवासस्थानकासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलंय. आर्वी तळेगाव हा रोड 2015 मध्ये सँक्शन झाला आणि दुर्दैव असं त्या रोडचं का पहिले ठेकेदार झाला त्यांनी काम केलं नाही, दुसऱ्याला दिला त्यानं काम केलं नाही, त्याचा टर्मिनेटचा ऑर्डर आम्ही दिला, पण 2015 पासून आजपर्यंत त्या रोडची एवढी खस्ता हालत होऊन गेली की अनेक नागरिकाला त्रास होते. त्यांची मागणी रास्त होती आणि त्या मागणीच्या आधारे आजपर्यंत अनेक आंदोलन त्या रोडवर झाले. मी वारंवार त्या महामार्गाचा प्रश्नसुद्धा हाऊसमीन टाकला, गडकरी साहेबांनी मला उत्तर दिलं का लवकरच आपण करू. आणि ज्यावेळेस आता शेवट मी त्यांना म्हटलं का बा आता किती दिवस रोड ठेवायचा, त्यांनी सांगितलं का आपण आता या एजन्सीला कॅन्सल करून दुसरी एजन्सी नेमू. आज जो त्यांची मागणी होती या मागणीचा पाठपुरावा घेऊन मी आज काही अधिकाऱ्याला बोलावलं. या ठिकाणी अधिकारी लोक आले, त्यांनी त्यांच्यावर चर्चा केली आणि उद्या स्वतः मी त्यांच्या आग्रहासह त्यांचा जो आज आग्रह होता का तुम्ही त्या ठिकाणी आले पाहिजे. आणि विशेष म्हणजे मी त्या रोडनं नेहमीच जातो कारण वरुडला माझा मतदारसंघ आहे, नेहमीच जावं लागते. परंतु त्यांचा आग्रह होतो उद्या मी स्वतः त्या ठिकाणी जाणार आहे, त्या लोकांच्या पुन्हा समस्या जाणून घेणार आहे. आणि जे कार्यकारी अभियंता बोरकर आहे आज ते येणार आहेत, ते आले नाहीत, त्यांनासुद्धा मी त्या ठिकाणी बोलावलं. उद्या काही अधिकारी येणार आहे आणि टर्मिनेट या रोडला किती दिवसात करणार आहे, किती दिवसात तो चालू करणार आहे हा शब्दसुद्धा त्यांच्यापासून अधिकाऱ्यापासून मी घेणार आहे. अजून हा रस्ता रखडलेला आहे. तत्कालीन या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय त्यावेळचे बांधकाम मंत्री नितीन गडकरी साहेब यांनी या रस्त्याचं भूमिपूजन केलं होतं 3 वर्षापूर्वी. परंतु 3 वर्ष पूर्ण झाले, अजूनपर्यंत या रस्त्याला हा जो 12 किलोमीटरचा रस्ता आहे तो पूर्णत्वास गेलेला नाही आणि खूप ॲक्सिडेंट या रस्त्यावर झाले, लोकांचे प्रचंड हाल झालेले आहेत, लोकांना अनेक हेल्थ प्रॉब्लेम त्याच्या रस्त्यामुळं निर्माण झालेले आहेत. कोणाला कमरेचा त्रास, कोणाला अजून कशाचा त्रास, ही सर्व परिस्थिती या रस्त्यामुळे निर्माण झालेली आहे. आणि आमच्या माहितीनुसार नॅशनल हायवे डिपार्टमेंटनी डिसेंबर महिन्यामध्ये जो कॉन्ट्रॅक्टर या रस्त्याचा आहे त्याला टर्मिनेट करा असं सेंट्रल गव्हर्नमेंटला रिकमेंड केलेलं आहे, पाठवलेलं आहे की तुम्ही या ठेकेदारा हा ठेकेदार काम करू शकत नाही, याच्याकडनं याचं काम टर्मिनेट करा. परंतु 6 महिने होऊनसुद्धा अजूनपर्यंत सदर ठेकेदारावर टर्मिनेशनची कारवाई झालेली नाही. आमचा पहिला प्रश्न हा आहे की 6 महिन्यापूर्वी डिपार्टमेंट प्रस्ताव पाठवतं की कॉन्ट्रॅक्टर काम करू शकत नाही त्याला टर्मिनेट करा. 6 महिन्यापर्यंत या ठेकेदाराला कोणाचं प्रोटेक्शन होतं, 6 महिन्यापर्यंत संरक्षण याला कोणाचं होतं, हा आमचा पहिला प्रश्न. आणि यदाकदा जर पहिलेच टर्मिनेशन जर झालं असतं तर जनवरी वगैरेमध्ये एखादी नवीन एजन्सी आली असती आणि आतापर्यंत पावसाळ्याच्या पहिले आमचा आर्वी तळेगाव रस्ता पूर्ण झाला असता. याला सर्वस्वी जबाबदार भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे, नॅशनल हायवे डिपार्टमेंट आहे, तितकेच जबाबदार या जिल्ह्याचे सन्माननीय खासदार आहेत, त्यामुळं संबंधित मंत्री आहेत. त्यामुळं या सर्व लोकांचे डोळे उघडण्याकरता आज आमचा हा ठिय्या आंदोलनाचा कार्यक्रम माननीय खासदार साहेबांच्या घरासमोर होता. आणि आज आम्हाला माननीय खासदार साहेबांनी या ठिकाणी आश्वासन दिलं आहे की उद्या ते स्वतः आर्वीला येणार आहे आणि आर्वीला येऊन आर्वी तळेगाव रस्ता हा लवकरात लवकर पूर्ण व्हावा याच्याकरता त्यांच्या स्वतःच्या हस्ते ते त्या ठिकाणी होम हवन करणार आहेत. आणि आजच्या आमच्या आंदोलनाची ही सर्वात मोठा हा आमचा विजय आहे. याच्यानंतर एक आमचं आंदोलन राहील एक्झिक्युटिव्ह इंजिनियर बोरकर जे आहेत नॅशनल हायवेचे त्यांच्या ऑफिसमध्ये. आर्वीला आंदोलन झालं ते आले नाही,
इथं आज आमच्या खासदार साहेबांच्या घरासमोर आंदोलन झालं ते आले नाही. जिथं जिथं आंदोलन होतात रस्त्याच्या संदर्भामध्ये एक्झिक्युटिव्ह इंजिनियर एक जबाबदार अधिकारी म्हणून त्यांनी इथं येणं अपेक्षित होतं. आज तर सन्मान्य खासदार साहेबांच्या ऑफिसमध्ये जिथं आमचं आंदोलन आहे इथं तर त्यांनी यायलाच पाहिजे होतं, पण आजही ते आले नाही. त्यामुळं त्यांचे डोळेसुद्धा उघडणं गरजेचं आहे. त्यामुळं पुढचं आंदोलन हे बोरकर साहेबांच्याच ऑफिसमध्ये त्यांच्या ऑफिसमध्ये ठिय्या आंदोलन आमचं राहील. हे याच्यानंतरची स्टेप, आणि त्याच्यानंतर माननीय गडकरी साहेबांच्या घरावरसुद्धा आम्ही आमचे लोक घेऊन आमचे कार्यकर्ते घेऊन जर याच्यामध्ये तोडगा निघाला नाही तर पुढचा आमचा जो प्रवास आहे तो गडकरी साहेबांच्या घरावरचा आहे.